तर आज आपण बघणार आहोत जीरा राईस बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी एक मोठी वाटी बासमती तांदूळ घेतलाय, दोन तमालपत्र घेतलंय, स्टॅरानाइज घेतलंय, दालचिनी घेतली आहे, चार लवंग घेतल्यात आणि जिरे घेतलेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, एका लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, तूप आणि तेल। तांदूळ मी आता 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे। मी तांदूळ धुवून घेतलाय, आता यामध्ये पाणी टाकून 25 ते 30 मिनिट याला भिजू द्यायचे। मी बासमती तांदूळ वापरलाय, तुम्ही ऐवजी दुसरा पण तांदूळ वापरू शकता जिरा राईससाठी। आपले तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे, यातलं मी एक्स्ट्रा पाणी जे होतं ते काढून घेतलंय। मी आता एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलंय, त्यामध्ये आता तमालपत्र टाकते, स्टॅरानाइज, दालचिनी, लवंग आणि मीठ। मीठ जास्तच टाकायचं आहे कारण आपण हे एक्स्ट्रा पाणी ते काढून घेतो। आता यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकायचा आहे। फुल गॅसवर आता याला 90% शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। 5 मिनिटानंतर यामध्ये एक लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबाच्या रसामुळे तांदूळ एकदम सुट्टासुट्टा होतो आणि व्हाईटही होतो। आपला भात आता तयार आहे, आपण चेक करून बघू। बघा 90% भात आपला शिजलेला आहे। आता मी एक गाळण घेतली आहे, त्यामध्ये भात टाकून घेते म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। मी आता ताट घेतलंय, त्यामध्ये हे भात टाकून घेते, यातला आता खडा मसाला काढून घेते आणि याला थंड करून घ्यायचंय। मी कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये तूप टाकते, आता यामध्ये जिरे टाकते। जिरे आपल्याला व्यवस्थित लाल होऊ द्यायचे, कच्चे राहिले तर ते दाताखाली येतात। मग आता यामध्ये मी भात टाकून घेते, याला एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, याला मिक्स करून घ्यायचे। कोथिंबीरमुळं भाताचं लुक आणि टेस्ट दोन्ही पण खूप छान होते। आता यावर 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटं झालेले आहे, आपलं जिरा राईस तयार आहे, एकदम मस्त झालाय। याला आता मी सर्व करते, तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोकळा झालेला आहे जिरा राईस। आपला जिरा राईस तयार आहे, एकदम मस्त बनलेला आहे जिरा राईस। तुम्ही या पद्धतीने या स्टेप फॉलो करून बनवला तर एकदम हॉटेलसारखा जिरा राईस तयार होईल। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।